नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे, ती म्हणजे राज्यातील 23 एप्रिल 2023 ची पावसाची अपडेट। राज्यामध्ये 23 एप्रिल 2023 दुपारपासून अतिशय मुसळधार पाऊस त्या ठिकाणी सक्रिय होणार आहे आणि रात्रीच्या वेळेसुद्धा अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची सक्रियता राहणार आहे। तर ही पावसाची जी सक्रियता आहे ही कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार असेल, कोणत्या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट होईल, तर कोणत्या भागामध्ये जे आहे वातावरण स्वच्छ राहील, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहे। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी आहे ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल। आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा आणि जे आहे आपल्या चॅनलशी जुळलेले राहा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन जे आहेत हवामानाबद्दलचे अपडेट सर्वात आधी मिळत जातील। चला तर आपण वेळ वाया न घालवता आपल्या विषयाला सुरुवात करूया। तर राज्यामध्ये जे आहे आपल्याला 23 एप्रिल 2023 पावसाची सक्रियता ही मोठ्या प्रमाणात दिसून येणार आहे। हा जो पावसाचा प्रभाव आहे हा संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला दिसून येईल। अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे। जो प्रामुख्याने जो पावसाचा सर्वाधिक परिणाम त्या ठिकाणी राहणार आहे तो म्हणजे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि त्यानंतर जो कोकणाचा भाग आहे, कोकणाच्या भागामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला पावसाचा जोर हा अतिशय त्या ठिकाणी जोरदार अशा प्रकारचा बघायला मिळेल। यामध्ये विदर्भातील जो पूर्व विदर्भाचा भाग आहे त्यामध्ये भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर या भागामध्ये आपल्याला जे आहे दुपारी 4 ते 5 वाजल्यापासून राज्य या भागांमध्ये अतिशय जोरदार पावसाला सुरुवात झालेली त्या ठिकाणी दिसून येईल। काही भागांमध्ये जे आहे रिमझिम पावसाला सुरुवात झालेली असेल, तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची सक्रियता असेल। तर अनेक भागांमध्ये येत्या 6 ते 7 तासांमध्ये या भागातील आपल्याला पावसाची जो जोर आहे तो वाढलेला दिसून येईल। म्हणजेच की रात्री 9 ते 10 दरम्यान पावसाचा जोर हा वाढलेला असेल, पावसाचा प्रभाव वादळी वाऱ्यासह आपल्याला दिसून येणार आहे। त्यानंतर पश्चिम विदर्भाचा जो भाग आहे यामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव जामो, संग्रामपूर, तेल्हारा, शेगाव, खामगाव, नांदुरा हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये देखील आपल्याला दुपारी 2 ते 3 वाजल्यापासून ढगाळ वातावरण सक्रिय झालेलं दिसून येईल। तर अनेक भागांमध्ये या भागातील आपल्याला पावसाची जी सक्रियता आहे ती सायंकाळी 5 ते 6 वाजल्यापासूनच या भागामध्ये दिसून येईल। तर काही भागांमध्ये मात्र रात्री 10 वाजल्यानंतर जोरदार पावसाला त्या ठिकाणी सुरुवात झालेली असेल। त्यानंतर मराठवाड्यामध्ये परभणी, हिंगोली, नांदेड हा जो भाग आहे या भागामध्ये देखील पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळेल। सायंकाळपासूनच पावसाच्या सक्रियतेस या ठिकाणी सुरुवात झालेली असेल। पावसाचा जो प्रभाव आहे तो वादळी वाऱ्यासह त्या ठिकाणी आपल्याला दिसून येणार आहे। त्यानंतर लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये देखील पावसाची मोठी सक्रियता आपल्याला बघायला मिळेल। काही भागांमध्ये जे आहे रिमझिम अशा स्वरूपाचा पाऊस असेल, तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा मात्र वादळी वाऱ्यासोबत ही पावसाची सक्रियता आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल। त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये मात्र पावसाचा जोर हा भयानक असेल, गारपीट होण्याची सुद्धा दाट शक्यता मध्य महाराष्ट्रात वर्तवण्यात येत आहे। यामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर ह्या भागांचा समावेश असणार आहे। या भागांमध्ये आपल्याला रात्री 10 ते 11 दरम्यान अतिशय जोरदार गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगरचा जो भाग आहे या भागामध्ये वादळी वाऱ्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दिसून येईल। पावसाचा देखील परिणाम त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा मुसळधार अशा प्रकारचा असेल। त्यानंतर मुंबई ठाणे पालघर हा जो भाग आहे या भागामध्ये देखील आपल्याला तापमानामध्ये थोड्याफार प्रमाणात त्या ठिकाणी घट झालेली दिसून येईल। पावसाचा काही भागांमध्ये रिमझिम अशा प्रकारचा त्या ठिकाणी प्रभाव असेल, तर अनेक भागांमध्ये मात्र वातावरण या भागात स्वच्छ आपल्याला दिसून येईल। त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा, उत्तर महाराष्ट्रामध्ये जो पश्चिमेकडील भाग आहे, नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या भागामध्ये आपल्याला आजच्या तारखेमध्ये पावसाची सक्रियता ही बघायला मिळेल। वादळी वाऱ्यासह जोरदार गारपिटीसोबत ही पावसाची सक्रियता या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर जो भाग आहे तो म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा पूर्वेकडील भाग, त्यामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, खान्देश या भागांमध्ये देखील पावसाची जी सक्रियता आहे ती पावसाची सक्रियता मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळेल। पावसाचा जो प्रभाव आहे
तो आपल्याला वादळी वाऱ्यासह तर काही भागांमध्ये गारपीट होण्याची सुद्धा शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। आणि पावसाची जी सक्रियता आहे ती आपल्याला सायंकाळी 5 ते 6 वाजल्यापासून अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी सक्रिय झालेली दिसून येईल। तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये 23 एप्रिल 2023 ची ही पावसाची अपडेट राहणार आहे। यामध्ये अनेक भागांमध्ये आपल्याला अतिशय जोरदार मुसळधार अशा प्रकारचा पाऊस सक्रिय दिसून येणार आहे। तर काही भागांमध्ये जे आहे पावसाची जी सक्रियता आहे ती पावसाची सक्रियता आपल्याला मध्यम स्वरूपाची रिमझिम अशा स्वरूपाची त्या ठिकाणी बघायला मिळेल। तर अशा प्रकारे जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा वादळी वाऱ्याचा परिणाम असणार आहे असे सुद्धा हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी त्यांच्या नवीन हवामान अंदाज सांगितले आहे। त्यांनी सांगताना असे सांगितले की राज्यामध्ये आता पावसाची जी सक्रियता आहे ती 3 मेपर्यंत आपल्याला दिसून येणार आहे। म्हणजे आता पुढील जे आहे 10 दिवस आपल्याला पुन्हा राज्यामध्ये जोरदार व मुसळधार पाऊस त्या ठिकाणी दिसून येणार आहे। पुढील 10 दिवस राज्यामध्ये पावसाचं वातावरण हे राहणार आहे। हा अंदाज सर्वांनी लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे। तर अशा प्रकारे जे आहे हवामान खात्याने सुद्धा हा अंदाज वर्तवलेला आहे की राज्यामध्ये 3 ते 4 मेपर्यंत पावसाची सक्रियता असेल। तर हीच होती आपली आजची 23 एप्रिल 2023 ची राज्यातील पावसाची अपडेट। तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट्स राहतील त्या अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी त्या ठिकाणी मिळत जातील। तर आता आपण भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासोबत, नवीन हवामानाचे अपडेट सोबत। तोपर्यंत मी इथंच थांबतोय। धन्यवाद।